विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता माँ जिजाऊ यांचे जन्मगाव होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे. इसवी सन 1576 मध्ये लखुजी जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजामशहाच्या दरबारी पंचहजारी मनसबदार होते. या राजवाड्याचे बांधकाम इसवी सन 1576 सुमारास झाले असून याच वाड्यात राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज अनोखा देश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील माँ जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान बघणार आहोत. वाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून उत्तराभिमुख आहे. प्रवेशद्वारावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे. प्रवेशद्वार 3 मजली असून खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा असे मराठा स्थापत्याचे दरवाजाचे स्वरूप आहे. त्या काळी नगारखान्यात चौघडा वाजत असे. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच दूरवर समोर दगडी बांधकाम केलेले दिसते. हे बांधकाम राणी वसा व निवासाची जागा होय. चला आपण आता तिकडे जाऊया. माँ जिजाऊ जन्मस्थान मार्ग असा बोर्ड दिसल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही तिकडे जाण्याचाच निर्णय घेतला. या राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या माळसा महालामध्ये राजमाता माँ जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या आईचे नाव माळसाबाई व वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते. राजमाता माँ जिजाऊ मासाहेबांचा जन्म माळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नाम संवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर 12 जानेवारी 1598 रोजी सूर्योदयावेळी सकाळी 6 सुमारास झाला. ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती. दत्ताजी राजे, अचलोजी राजे, रघोजी राजे व बहादूरजी राजे या 4 भावंडांच्या पाठीवर जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या जन्माच्या वेळी सिंदखेडराजा हे गाव अत्यंत समृद्ध व संपन्न होते. त्यावेळी नगराची लोकसंख्या 45,000 असल्याचे आढळते. काका जगदेवराव व ज्येष्ठ बंधू दत्ताजी राजे यांनी बालपणीच लष्करी व धाडसी शिक्षण माँ जिजाऊ मासाहेबांना दिले. लखुजीराजे जाधव यांनी नामोत्तम शिक्षक नेमून जिजाऊंच्या शिक्षणाची व्यवस्था केली. जिजाऊस मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी या भाषा लिहिता व बोलता येत होत्या. त्यानंतर इसवी सन 1610 सुमारास राजमाता माँ जिजाऊंचा विवाह वेरूळचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. ही दोन मातब्बर घराणी स्नेहबंधनात कायमचीच जोडली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा व स्फूर्ती मिळाली तिचे उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई. राजमाता माँ जिजाऊ यांनी त्यांच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन केले. इसवी सन 1632-33 सुमारास जिजाऊ बाल शिवबास घेऊन सिंदखेड राजात आईच्या भेटीस घेऊन गेल्याची सुद्धा नोंद आहे. अरेच्चा, बोलता बोलता मी माळसा महालाच्या चौकात आलो. या चौरसाकृती महालाच्या भागाच्या खाली तळघरे आहेत. तळघरात हवा खेळती राहावी म्हणून झरोखे सुद्धा आहेत.
चला आता आपण या तळघरांच्या आतमध्ये जाऊया व आतील भाग बघूया. तसेच या तळघरांचा उपयोग धान्य कोठार म्हणूनही होत असे. या ठिकाणी समोरच आता आतमध्ये खाली उतरण्यासाठी द्वार व पायऱ्या आहेत. प्राचीन तळघरे व धान्य कोठार बघितल्यानंतर आम्ही परत एकदा बाहेर आलो. समोर जी दगडी इमारत दिसत आहे त्याला दरबारी महल असे म्हणतात. चला आता आपण दरबारी महल बघूया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिंदखेड राजा या ऐतिहासिक नगरीतील राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान बघितले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. राजमाता राष्ट्रमाता या थोर प्रशासक वीरकन्या वीरपत्नी वीरमाता रायगडाच्या पायथ्याशी दिनांक 17 जून 1674 रोजी पाचाडच्या राजवाड्यात मरण पावल्या. जिजामातेच्या कर्तव्याने सिंदखेड राजाचे नाव जगामध्ये मातृतीर्थ म्हणून आज ओळखले जाते. म्हणूनच जिजाऊंचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजाचे, सासर मराठवाड्यातील वेरूळचे, कर्तव्य फुलले ते पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात, आणि चिरनिद्रा घेतली ती कोकणातील पाचाडात. अशा या थोर विभूतींना अनोखा देश या चॅनलचा मानाचा मुजरा. मित्रांनो, मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचा डिटेल व्हिडिओ मी आधी टाकलेलाच आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा. तसेच हा राजवाडा नागपूर औरंगाबाद या महामार्गाच्या अगदी जवळच आहे. याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असून या ठिकाणी शासनाने राजवाड्याच्या बाहेर सुंदर असे उद्यानाचे निर्माण केलेले आहे. या उद्यानाला 5 रुपये शुल्क असून हे नक्की बघण्यासारखेच आहे. नक्की एकदा सिंदखेड राजा या ठिकाणी या. येथील ऐतिहासिक स्थळे तसेच हा
ऐतिहासिक राजवाडा बघा। चला मित्रांनो, परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।